आगमन होता वॉइस ऑफ भिवंडी, भिवंडीकर संदेश पाटील यांचं आपलं सहर्ष स्वागत आहे. वेलकम संदेश पाटील, एमर्जिंग कॉमेंट्रेटर. आपण आजच्या दिवसातील तिसऱ्या सामन्याला सुरुवात करतोय. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिला दिवस या स्पर्धेचं, चार षटकांचा हा सामना आहे आणि फ्रंटलाईन गोलंदाज पूर्ण तयारीमध्ये. जयदीपचा पहिला चेंडू मिस टाईम झालाय आणि इथे पहिला विकेट इथं प्राप्त केला गोलंदाज जयदीपने. विशाल भोईर बॅक टू डगआउट. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू ब्रेक थ्रो मिळून दिला जयदीपने. एक चांगली सुरुवात कृष्णा एंटरप्राइजेस संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. न्यू बॅटर मयूर जोशी क्रमांक 3 वर मैदानाच्या आतमध्ये. भावेश मात्रे आज ओपन करण्याकरिता खेळपट्टीवर आलाय, मात्र नो स्ट्राईकला आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये टेनिस क्रिकेट बॉलमधील एक जबरदस्त क्रिकेटर सध्या मयूर एंटरप्राइजेस संघासाठी खेळत आहे. मिलिंद मात्रे आणि त्यांच्यासोबत आपण पाहतोय भूषण पाटील अर्थात गोट्या. दुपारचा जसं जसं वेळ निघून जाईल ना मयूर या स्पर्धेचा गोट्याचं एक चांगला मनोरंजन प्रेक्षकांना पाहायला मिळेल. निश्चितच ते एक जबरदस्त एंटरटेनर आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. जयदीप गोलंदाज, हा चेंडू कट करायचं होतं, गॅपमध्ये खेळायचं होतं. गलीवर शतरक्षक तैनात, एक सिंगल धाव. सतीश मसने चांगली फिल्डिंग, मॅन फ्रॉम वैजोला. लागोपाठचे 3 षटकार नेहमीप्रमाणे पवन शाह यांचा हा पारितोषिक असणार आहे. हर्षित एंटरप्राइजेसच्या खेळाडूसाठी एक मेजवानी आहे. चांगली सुरुवात गोलंदाज जयदीप याच्या माध्यमातून. राईट अप ओव्हर द विकेट. हा चेंडू साईडला खेळलाय. भादवड एक्सप्रेस सध्या बॅटिंग करताना भावेश मात्रेच्या बॅटमधून येणारा मॅक्सिमम 6. संदेश पाटील, भावेश मात्रे याची ही स्ट्रॉंग स्ट्रेंथ आहे. तिथे चेंडू पडला का तो निश्चितच 6 धावांसाठी फिक्सच असतो. एक जबरदस्त फटका खेळतो भावेश मात्रे हा. नाही, अगदी बरोबर उल्लेख केला आपण. चेंडूची माग केली मैदानामध्ये, चेंडू द्यायचं आपण. धावा धावपलकावर लागलेले आहेत 7 धावा. 7 प्रत्येकाला आयुष्यामध्ये मित्राचा हवंय. मित्र सोबत आहे, 7 मिळेल आयुष्यभर असा हा आकडा स्कोरबोर्डवर पाहायला मिळत आहे. चेंडूची माग केली आहे, नवीन चेंडू द्यायचा कारण की पहिला षटक सुरू आहे. विश्वास पाटील सध्या टीममध्ये आपण पाहतोय, मॅन फ्रॉम सावंदे. वडोलीचे हर्षलला देखील आपण पाहतोय फिल्डिंगमध्ये. वैजलागावचे सतीश मसने, एक चांगला इन्स्ट्रुमेंट प्लेअर, एक संगीतकार तुम्हाला पाहायला मिळत आहे टीममध्ये. आणि राज तरे जो रायझिंग स्टार ठरला होता BTPL चा, तो देखील टीममध्ये समावेश आहे. आणि कसे खेळाडू जे आहेत इथे घेण्यात आलेले आहेत कृष्णा एंटरप्राइजेस संघाच्या माध्यमातून. गोलंदाज जयदीप कम बॅक करेल का या चेंडूवर. हा चेंडू देखील ऑन साईडला खेळलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये डीपमध्ये चांगली फिल्डिंग, सेन्सिबल क्रिकेट. एक मोठा फटका मयूर आणि त्यानंतर एक सिंगल धाव. स्ट्राईक लोटेड केली जात आहे. 8 धावा धावपलकावर उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या स्पर्धेचे आयोजक अजय पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम, विपुल पाटील, राज पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम इथे पाहतोय आपण. व्यासपीठावर विराजमान आहे गोलंदाज जयदीप. राईट अप ओव्हर द विकेट. हा स्ट्रोक देखील चांगला, गॅप भरपूर मोठा आहे. शतरक्षक चेंडूपर्यंत पोहोचला गेलाय, मात्र अजूनही चेंडू त्याच्या हातामध्ये मिळत नाही आहे. 2 धावा मयूर जोशी याच्या खात्यामध्ये जमा होत आहेत.
दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10 धावा धपलकावर। पहिला षटक सुरू आहे, अगदी चांगला षटक मी म्हणेल, कारण की एक चेंडू बाकी आहे दोन्ही संघांसाठी आहे, कारण की विकेट गमवला गेला इथे। हर्षित इलेवन जो संघ या मैदानावर मागच्या स्पर्धेमध्ये उपविजेता ठरला होता, गोलंदाज जयदीप राठाम ओ द विकेट ऑफ साइडला उडवला चेंडूला, स्क्वेअर लेगच्या वरतून जाणारा के डी के कडक स्ट्रोक मयूर जोशी याच्या बॅटमधून। कमालीचा हा स्ट्रोक आहे, रिप्ले मध्ये नक्कीच पुन्हा एकदा आपण पाहूया। आपण किंग ऑफ लाइट एलिगस प्रिन्स मूवीज नक्कीच एक जबरदस्त लाइट एलिगस मित्रांनो इथून सुरुवात केली होती या मैदानावरून आरके ट्रॉफी पासून, आणि त्यानंतर मागे वळून बघितला नाहीये। मोठ्या मोठ्या स्पर्धा त्यांनी कव्हर केल्या, आपले भूमिपुत्र आहेत, जबरदस्त कामगिरी लाइट एलिगसच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळत्या। किंग ऑफ लाइट एलिगस का म्हटलं जातं याचं उदाहरणार्थ दाखवलं जातं, आणि निश्चितच संदेश पाटील 10 PL ला सुद्धा कव्हर केलं होतं। नक्कीच नक्कीच, आणि काही दिवसानंतर ते सारजा स्टेडियममध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळतील, 10 PL तिथे देखील होणार आहे। तर पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे, आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 16, 1-16 विशार भोईर याची महत्त्वाची विकेट प्राप्त केली होती, मात्र जयदीप हा थोडासा पहिल्या षटकामध्ये महागडा ठरलेला आहे। तर वैयक्तिक नक्कीच जयेश पाटील पॉली सध्या यूट्यूबच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेतो आहे, आणि असं म्हटलं जातं की जेव्हा टीम कम्प्लीट नसतो तेव्हा चांगली फलंदाजी होणं गरजेचं आहे, कारण की काही खेळाडू हर्षित इलेवनचे नक्कीच भादवडचा जो सामना आहे धनेश विरुद्ध भादवड त्या सामन्यामध्ये देखील गेलेले आहेत, मात्र इथे आज काहीतरी खेळाडू जे कमी पडेल म्हणूनच तर या धावा बनत आहे स्कोरबोर्डवर। विनीत आलाय गोलंदाज, विनीत राईट आर्म ओ द विकेट, ऑन साइडला खेळायचं होता, हा चेंडू चांगला टाकला गेला, डॉट चेंडूने सुरुवात केली। विनीत मॅन फ्रॉम कवाड, एक जबरदस्त क्रिकेटर आहे, माझ्यासमोर आतापर्यंत 3 मॅन ऑफ द सिरीज पटकवल्यात या खेळाडूने, एक चांगला शैलीदार असलेला हा गोलंदाज। ऑन साइडला खेळलाय, गॅप आहे तिथे, मात्र शतरक्षक वेगाने आला चेंडूपर्यंत, फिल्डिंग चांगली, एक सिंगल धाव कंप्लीट, सिंगलच्या मदतीने धावा धाव पलकावर लागलेले आहेत, 17 धावा, एक चांगला टोटल आपल्याला पाहायला मिळते। दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे, विनीतच्या आतापर्यंत 2 चेंडू टाकून झालेले आहेत, एक चांगली सुरुवात केली विनीतने, तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे। नक्कीच गोलंदाजावर अपशत घेतले आलेला आहे फलंदाजाच्या माध्यमातून, तिसरे पंच जायचं आहे आपण मैदानामध्ये, चला विपुल पाटील मैदानामध्ये पोहोचायचं आहे आपण, असंही पंचांचा जेव्हा विचार करतो ना आपण, विश्वास पाटील जे विकेट किपर आहेत ना मयूर सावंदेगावचे आहेत, आणि ते नेहमी पंचांच्या भूमिकेवर ते जास्त काम करतात, मात्र जेव्हा जेव्हा त्यांना खेळण्याची संधी मिळतो तेव्हा ते क्रिकेट देखील खेळत आहेत, ॲज अ क्रिकेटर फ्रॉम सावंदे विपुल पाटील स्पर्धेचे आयोजक पंचांच्या भूमिकेमध्ये। विनीत राईट आर्म ओ द विकेट, हा चेंडू चांगला आहे, इम्पॅक्ट स्टंप बघितला ऑफ स्टंपच्या बाहेर आहे, जोरदार अपील देखील केली जाते, सतीश मसने आणि विश्वास पाटील जोरदार अपील करताना आपल्याला पाहायला मिळाले। निश्चित संदेश पाटील ज्या प्रकारे चेंडूला पकडले होता एक यष्टी रक्षक म्हणून चांगल्या प्रकारची यष्टी रक्षक तिथे म्हणावा लागणार आहे। तर हा निर्धाव चेंडू जातोय मयूर याच्या माध्यमातून, चांगली गोलंदाजी नक्कीच आहे, आपण रिप्लेमध्ये देखील पाहू शकता आपण, यस अगदी दोन्ही पायांच्या मधून चेंडू निघून गेला होता, चांगला निर्णय पंच मिलिंद म्हात्रे यांच्या माध्यमातून, असंही मिलिंद म्हात्रे एक जबरदस्त क्रिकेटर आहेत सध्या पंचांच्या भूमिकेमध्ये। हा चेंडू देखील इम्पॅक्ट स्टम्प ऑफ स्टम्पच्या बाहेर आहे थोडा, मात्र फिल्डिंग पहा किती चांगली आहे, असं वाटतं की चेंडू उलकावून जाईल सीमेच्या बाहेर, मात्र सतीश मसने याची खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, धावसंख्या 18 धावा धावपलकावर। आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये एक थोडासा बदल पाहायला मिळाला की समोर जे बॅनर लागलेले आहेत अतिशय चांगला व्ह्यू आपण जर बघितला लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे। विनीत गोलंदाज, हा चेंडू विकेट करायचं होतं, बॅटवर आला नाही आहे, बॅटच्या रडरमध्ये आला नाही आहे, विनीत भोईची चांगली कामगिरी पाहायला मिळत आहे, आझादी दिली गेली नाही आहे, मोठे स्ट्रोक आले नाही या षटकामध्ये, मात्र 10 धावपलकावर 18 धावा 18
दोन धावा खर्च केले आतापर्यंत, चांगली गोलंदाजी। ओ विकेट करायचं होतं, पुन्हा बॅट वाला नाहीये, स्क्वेअरला शतरक्षक मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड करतो, एक सिंगल धाव कंप्लीट। आमच्या गावातील उभरता आवाज आज माझ्यासोबत आमच्या कॉम्प्युटर बॉक्समध्ये, अनेक वर्ष सातत्याने मला साथ देत आहेत गावातील समालोचक, मात्र मयूर नेहमी माझ्यासोबत असतात। मयूर, ॲज अ कॉमेंटर कसं फील करतो या स्पर्धेमध्ये? पहिल्यांदा संधी मिळाली, मग ते संधीचं सोनं नक्कीच तू केलं पहिल्या दोन मॅचमध्ये आणि आताही करतोय, कसं फील करतो या स्पर्धेमध्ये? निश्चितच संदेश पाटील, एका चांगल्या प्रकारचा जो ॲटमॉस्फेअर तयार झालेला आहे क्रिकेटच्या माध्यमातून, तर खूप चांगलं वाटतं। वातावरणसुद्धा क्रिकेटमय आहे, तर त्या प्रकारे जो वातावरण इथे तयार झालेलं आहे आणि कॉमेंट्री करण्याची जी संधी दिलेली आहे, आयोजकांचं मी मनापासून आभार मानतो आहे की त्यांनी मला परत कॉमेंट्री करायला हाणलेलं आहे। आणि प्रेक्षकांना आणि सर्वांना सांगण्यात येतो की मला जी काही इथे संधी मिळालेली आहे, आज जो काही मयूर पाटील इथे आहे त्यामध्ये खूप सारं योगदान आहे संदेश पाटील यांचंसुद्धा, कारण का त्यांनी मला खूप सारं योगदान दिलेलं आहे। कशाप्रकारे कॉमेंट्रीमध्ये बोलायचं, तुमचं व्हॉइस कसं असलं पाहिजे, बोलण्याची पद्धत, माईक पकडण्याची पद्धत, यामुळे संदेश पाटील यांचासुद्धा सिंहाचा वाटा आहे माझ्या कॉमेंट्रीमध्ये, तर आपलंसुद्धा आभार आहे। नाही, आपल्याकडे टॅलेंट आहे तर आपण माईक घेऊन नक्कीच बसू शकता। असं कधी कधी आपण बघितलं मयूर, जे कधी माईक घेऊन बसत नाही ते देखील बोलण्याची भरपूर प्रयत्न करत असतात, मात्र सोपं नाही आहे। एखादा शब्द व्हायरल व्हायला टाइम लागत नाही, चुकीचा शब्द जर व्हायरल झाला तर बॅट पकडण्यापेक्षा कटिंग काम हा माईक पकडण्याचा असतो। नाही, अगदीच बरोबर, चांगला उल्लेख आपण केला। नवीन प्रशांत आला गोलंदाज, प्रशांत गांगोडे म्हणजेच आपला लोकल बॉय आहे, पाहूया कोणती सुरुवात करतोय। ऑफ स्टंपर हा चेंडू टाकला, ऑन साईडला खेळलाय, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक विनीत भुईर चेंडूपर्यंत आला, एक सिंगल धाव, हळूहळू धाव संख्या धाव पलकावर लागली जाते, 20 धावा 8 वरती। तिसरा षटकाला सुरुवात झाली आहे, धाव संख्या चांगली आहे, मयूर जोशी खेळपट्टीवर आहे, मोठे स्ट्रोक पाहायला मिळतील। 9 धावणार खेळत एक मोठा फटका आला होता त्याच्या बॅटमधून। प्रशांत हा चेंडू चांगला आहे, हलकासा लेग ब्रेक, स्विंग अँड मिस, चांगली गोलंदाजी। काही अजूनही स्पर्धेमध्ये प्रतीक दिवेकर आपल्याला दिसणार नाही, कारण की त्यांच्या घरी एक मोठं दुःखद निधन झालं होतं त्यांच्या काकांचं। गोलंदाज ऑन साईडला, मिड विकेटच्या वरतून जाणारा हा खणखणी षटकार, दोन चेंडू डॉट झाल्यानंतर एक षटकार पेशरमध्ये दबावमध्ये आला होता मयूर, हा तो षटकार इथं पाहायला मिळत आहे। आज राम भक्त संगीत जास्त वाजतायत, सर्वांना पुन्हा एकदा जय श्रीराम, कारण की आता सनातन हिंदू धर्म आपला जो आहे आपण नक्कीच बघतोय आपल्या डोळ्याने, कारण की 22 तारखेला माझे प्रभू प्राणप्रतिष्ठान राम यांच्या मंदिराचं उद्घाटन देखील झालं होतं। धाव संख्या धावपलकावर आमचे स्कोरर सांगत आहेत, 26 धावा। आज प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी आहे आणि या स्पर्धेचा एक ऐतिहासिक दिवस आहे, 75वा हा प्रजासत्ताक दिन आहे। 26 तारीख म्हटलं की सर्व शाळेमध्ये जे ध्वज आहे ते आपण बघतो, आणि आजही मी 3 शाळेनं व्हिजिट दिलेली आहे, शाळा क्रमांक 51, 58 आणि 45। ओम साई टेमघर संघाचा कर्णधार आणि स्वयं 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांनी तयार राहायचंय। गोलंदाज प्रशांत, प्रशांतला शांत करणं आता थोडं कटिंग झालंय, कारण की हा फलंदाज मानत नाहीये मयूर जोशी, बॅक टू बॅक दुसरा षटकार।
विकेट कोणाचा मिळालाय तो मयूर जोशीचा, त्याने 22 धावा बनवले आपल्या संघासाठी. निश्चितच संदेश पाटील, चांगली पार्टनरशिप बिल्डअप झाली होती हर्षित एंटरप्राइजेसमध्ये आणि त्याला ब्रेक थ्रू देण्याचं काम केलेलं आहे इथे राज यांनी. न्यू बॅटर अमोल तरे आला मैदानामध्ये, मागच्या स्पर्धेमध्ये खूप गाजला होता या मैदानावर. पाहूया टीम थोडीशी एक चांगल्या स्थितीमध्ये आहे, मात्र शेवटचं षटक आहे, 5 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातील. हा लूजनर चेंडू फायदा घेता आला नाहीये, इम्पॅक्ट स्टम्प ऑफ स्टम्पच्या बाहेर, चांगला निर्णय पंचांचा पाहायला मिळाला. धाव कोणत्या प्रकारची घेतली गेली नाहीये, चांगली गोलंदाजी आहे. हा चेंडू ना खराब होता मयूर, याची शिक्षा फार महत्वाची होती फलंदाजाच्या दृष्टिकोनातून, मात्र फलंदाजाच्या बॅटवर हा चेंडू आला नाहीये. निश्चित फायदा घ्यायला पाहिजे होता संदेश पाटील, लॉलीपॉप चेंडू होता. नाही, अशा संध्या कमी मिळतात फलंदाजांना, ऍडवाईस गोलंदाजांना जास्ती असतो. राज चांगली गोलंदाजी करतोय, हा चुकीचा चेंडू आहे आणि टाकला बीमर आणि आता लॉन्ग स्टॉप सीमेच्या दिशेने गेलाय. चांगली फिल्डिंग आहे, धाव घेण्याचा प्रयत्न निर्णय तर चुकला गेलाय आणि ते भावेश म्हात्रे याला दगडमध्ये परतावा लागेल. तर इथून बीमर चेंडू नोबल असेल पंचांच्या माध्यमातून. फ्रीट पंचांचा इशारा येतोय मिलिंद म्हात्रेंचा की हा फ्रीट आहे, उघडा डोळे नीट, कारण की पुढील चेंडू फ्रीट. गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट राज, फ्री चेंडू स्विंग अँड मिस डॉट चेंडू. काय कमालीची गोलंदाजी पाहतोय. जर तो बीमर चेंडू सोडला ना आपण मयूर, आजादी दिली नाहीये शेवटच्या षटकामध्ये, हनामारीचा षटक आहे, मात्र शांतता पाहायला मिळतं फलंदाजच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी राजेच्या मार्फत शेवटच्या षटकामध्ये, हाडामारीच्या षटकामध्ये राज चांगली गोलंदाजी करतोय. हा चेंडू फुलटाच, हा चेंडू देखील बाहेर मारता आला नाहीये आणि आता इथून दगड मध्ये परतावा लागेल. इसे कहते की आज का दिन खराब हो बल्लेबाजो का. नाही, कुठल्याही प्रकारचं अमोल तरे याला यावेळेस काही करता आलेलं नाहीये, स्वतःकडे ऍडव्हान्टेज ठेवला होता. पहिल्या चेंडूवरती धाव सुद्धा घेतली नव्हती अमोल तरे याने, मात्र त्याचा पुरेपूर फायदा घेता आलेला नाहीये. ना, मी म्हणेल की भूषणला संधी द्यायची होती अमोलला, कारण की भूषणने एखादा षटकार ठोकला असता तर धावा झाले असत्या. मात्र असं म्हटलं जाते ना, आज नशीब साथ देत नाहीये. वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक देखील आता मॅचचा आनंद घेण्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत. आपणास विनंती असेल की आपण VIP डॅशवर यायचं. तालुका क्रिकेटमधील एक जबरदस्त हार्ड हिटर वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक कामानिमित्ताने मला वाटतं कुठेतरी घरी निघावे. यस, आपण संध्याकाळी नक्कीच या. निश्चित प्रकारे संदेश पाटील आजही ते क्रिकेट खेळत आहेत. दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. न्यू बॅटर सुजित भोईर मागच्या मॅचमध्ये कमालीची फलंदाजी राहिली होती. हार्ड हिटर मजबूत काटीके बल्लेबाज, मात्र सध्या भूषण आहे स्ट्राईकवर. संधीचं सोनं करेल का, दोन चेंडू बाकी आहेत. हा चेंडू चांगला आहे, मात्र इम्पॅक्ट स्टम्प थोडासा ऑफ स्टम्पच्या बाहेर, पंच मिलिंद मात्र दाखवत आहेत. पाहूया आता बॅटने लागली की यस, लेग बायचा इशारा, एक्स्ट्रा धाव मिळते म्हणजे अजूनही भूषणचा खातं खोलणं बाकी आहे. शेवटचा चेंडू 36 धावा धावपाल का, पण 36 असं वाटलं होतं की मयूर दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या चांगल्या आहेत, तिसऱ्या षटकामध्ये देखील चांगलं झाले, मात्र शेवटच्या षटकामध्ये थांबवण्याचं काम इथे आपल्याला पाहायला मिळालं राजाच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी आहे, शेवटचा चेंडू आहे. आज जर मोठा फटका आला नाही तो गोलंदाजी टाकताना थोडासा दबाव नक्कीच वाढली. धावसंख्या अजूनही थांबलेली 36 वरतीच. विनी त्याने चांगली गोलंदाजी केली, 3 धावा खर्च केल्या होत्या आणि राज याने सुद्धा. फुलटा चेंडू ऑन साइडला खेळलाय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आणि इथून सुजित भोईरला देखील दगड मध्ये परतावा लागेल.
चांगली फलंदाजी केली मयुराने, 22 धावा कुटल्या, भावेशाने 8 धावा कुटल्या, त्यानंतर अमोल याने मात्र चांगली फलंदाजी केलेली नाही, या भूषण याने सुद्धा चांगली फलंदाजी केली नाही, एकच चेंडू भूषण याला देण्यात आला होता. नाणेफेकीसाठी तयार राहायचं आहे, चला ओम साई टेमघर विपक्ष स्वयं इलेवन. आपण पुढच्या मॅचचं टॉस करणार आहोत, आमचे यंग कॉमेंटर मयूर पाटील आपल्या सोबत टॉस बॉक्स मध्ये असतील, स्वर्गीय प्रभाकर दिवेकर यांच्या नावाचा हा टॉस बॉक्स, त्यांच्या आठवणीला उजाला देण्याकरिता हा टॉस बॉक्स तुम्ही पाहताय. स्वर्गीय द्रौपदीबाई राजाराम पाटील यांच्या नावाची स्पर्धा. चला दोन्ही कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय, आपण लगेच टॉस करणार आहोत. मयूर आहेत आपल्या सोबत, टॉस बॉक्स मध्ये जाऊया. तर मितेश याच्या शुभ हस्ते टॉस होतोय, स्वयं इलेवन विपक्ष ओम साई टेमघर. टेमघरचा कॉल, इट्स अ टेल. स्वयं इलेवनने नाणेफेक जिंकलेले, वेलकम अँड थँक्यू. तर मित्रांनो, माझ्यासोबत आहेत सौरव माली, मानकोलीचं एक फेमस नाव आहे. सौरव, काय वाटतंय या स्पर्धेमध्ये आपण खेळताय? खूपच सुंदर आयोजन केलं आहे आणि आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली, त्यांचे धन्यवाद. तर नाणेफेक आपण जिंकलेले, आपला निर्णय काय असणार आहे? आम्ही क्षेत्ररक्षण करू, क्षेत्ररक्षक करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर समोरील संघाला आपण किती धावापर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार आहेत? आम्ही 40 आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. तुमची जी टीम आहे, टीम मानकोलीचीच आहेत का आजूबाजूचा सर्व परिसर एकत्र मिळून खेळत आहेत? नाही नाही, पूर्ण परिसर आहे. ठीक आहे, मिक्स टीम खेळणार आहे. तर टेमघर, आपण नाणेफेक हरलेले आहात, आपल्याला फलंदाजी करायची आहे, किती धावापर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? आम्ही कमीत कमी 50 तरी मारायचा प्रयत्न करू. ठीक आहे, 50 पर्यंत प्रयत्न करत. समोर एक बलाढ्य संघ आहे, त्या संघाला मी त्या खेळाडूला खूप पहिल्यापासून पाहत आलेलो आहे. या ग्राउंडवरती मॅन ऑफ द सिरीजचा पारितोषिक सुद्धा झालेला होता कृष्णाई एंटरप्राइजेस या स्पर्धेमध्ये. तर एक चांगला संघ आहे, कशा प्रकारची मॅच असेल ही? नाही, मॅच तर चांगलीच होईल आणि आम्ही पण आमचा बेस्ट देऊन चांगला खेळायचा प्रयत्न करू. तर धन्यवाद, आपला खूप खूप आभार आहे. तर नाणेफेक जिंकलेले, स्वयं इलेवन या संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स, संदेश पाटील इज देअर. थँक्यू सो मच मयूर पाटील. लक्ष जो आहे इथे आपण पाहतोय, 37 धावांचं आव्हान आहे. आता घरच्या मैदानावर आपल्या गोलंदाजीची आता परीक्षा राहील. इथे 37 धावा डिफेन्स करायचे आहेत हर्ष दिलेबांना भदवा टीम संघाला. आज टीममध्ये मुख्य गोलंदाज देखील नाहीयेत, मग नक्कीच हा सामना रंगतदार पाहायला मिळेल. शेवटच्या षटकापर्यंत नक्कीच रंगेल. रवींद्र गुलवी ॲज अ सक्सेस कॅप्टन हर्षित इलेवन टीम. टीमनं करून दाखवलं या मैदानावर, घरच्या मैदानावर करून दाखवलं टीमनं. मागच्या स्पर्धेमध्ये नक्कीच फायनल मॅच खेळले होते, आता इथे आजच्या दिवसात दुसरा सामना खेळत आहेत. टीमकडे क्षमता आहे, पाहूया. सलामीची जोडी खेळपट्टीवर आली आहे. प्रशांत आणि रोहित ही जोडी खेळपट्टीवर आली आहे आणि गोलंदाज अमोल तरे. राईट आर्म ओव्हर द विकेट, पहिला चेंडू, पहिला चेंडू अगदी घुटण्यावर टेकून हा स्ट्रोक केला स्क्वेअर लेग मध्ये. बावेशने चांगली फिल्डिंग केली आहे, एक सिंगल धाव कंप्लीट. रोहित आपल्या टीमचा अकाउंट ओपन करतोय. श्री गणेश धावांना सुरुवात होत आहे. रोहित आणि प्रशांतची ही जोडी खेळपट्टीवर. सामना जर भादवड संघाला जिंकायचा असेल ना मयूर, तर गुच्छ में विकेट नक्कीच घ्यावा लागतील. धावा कमी आहेत, 37 धावा डिफेन्स करायचे. गोलंदाज अमोल तरे, राईट आप ओव्हर द विकेट. लॉंग रनअप आहे, मोठा रनअप आहे अमोलचा. फलंदाजीमध्ये तर काय करता आलेलं नाहीये, गोलंदाजीमध्ये आपल्या संघाला आतमध्ये खेचतो का? नक्कीच 100% देणं गरजेचं आहे संघासाठी. ऑन साईडला खेळायचं होतं, बॅटवर आला नाहीये. स्क्वेअर लेग क्षेत्रावर क्षेत्ररक्षक तैनात आहे. बावेश मात्रे याच्याकडे दोन चेंडू पडले, फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळाली. वेलकम हा पिंटू पाटील, मनपूर्वक आपलं हार्दिक स्वागत. टेनिस क्रिकेट बॉलमध्ये अजून एक क्रिकेटचा सितारा पिंटू पाटील सध्या आमच्या श्यामनेक गॅलरीमध्ये चेअरअप करताना घरच्या टीमला, आरशी दिलेवन टीमला. अमोल तरे, राईट आर्म ओव्हर द विकेट. थोडंसं रनअप चुकतंय गोलंदाज अमोल तरे याचं. अमोल तरे असं देखील अनफिट आहे, थोडंसं अनफिट जाणवत आहे, कारण की प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण त्याला बघतोय, थोडीशी पायाला इजा झाली होती.
काही दिवसापूर्वी, मात्र अजूनही ती इजा कायमच आहे आणि अनफिट या जोरावर देखील क्रिकेट खेळतोय. ओ चांगला स्ट्रोक आहे, मात्र फिल्डर रोहन मात्र याला हुलकावून चेंडू सीमेच्या बाहेर चौकार. घर से दवा नहीं श्री राम की दुआ लेकर निकलते हैं. निश्चित संदेश पाटील अमल तरियाचा देखील समाचार घेतलाय फलंदाजाने. बॅटर ऑन फायर नाव रोहित याच्या बॅटमधून हा चमकदार चौकार तुम्हाला पाहायला मिळत आहे. गोलंदाज अमल तरी विकेटची फार आवश्यकता झाली आहे बादवा टीम संघाला. हा एष्ट्याचा वेध घेणारा चेंडू होता, मिथून मात्र चेंडूला आवडत आहे. थोडस कठीण ठरलं होतं मात्र रनरचा विकेट मिळेल का, थ्रू देखील इझी आहे. जिथे एक धाव होती संदेश पाटील तिथे दोन, मी म्हणेल दहावी नव्हती तिथे. चेंडू जर पहिल्या चेंडू टप्प्यानंतर चेंडू पकडला असता मिथूनने तर डायरेक्ट हिट केला असता, कदाचित रनआउटचा विकेट देखील मिळाला असता आणि मोठा मोठा हादरा लागला असता. नाही, थोडस प्रेशर आहे भादवड संघावर, धावा 37 थांबवायचे आहेत आणि अगदी पहिल्या दोन चेंडू दोन सिंगल घेऊन दोन्ही फलंदाजांनी आपलं खातं खोललं आणि नंतर मोठ्या फटक्यांना सुरुवात देखील झाली. मयूर सुरुवात चांगली केली होती भादवड संघाने, पहिल्या षटकामध्ये 16 धावा कुठल्या होत्या. त्यानंतर आता दोन चेंडूचा खेळ बाकी आहे ना मयूर, इथून विकेट नाही आला तर दबाव नक्कीच वाढेल पुढच्या गोलंदाजावर. राईट अमोर द विकेट अमोल तरे श्यामने गॅलरी कडून. हा चेंडू देखील चांगला आहे, इम्पॅक्ट स्टम ऑफ स्टमच्या बाहेर. मिलिन मात्र दाखवत आहेत की हा चेंडू अगदी बर्ष जो झाला होता ऑफ स्टमच्या बाहेर. चांगला निर्णय मिलिन मात्र यांच्या माध्यमातून. असंही मिलिन मात्र इथे कोणतीही स्पर्धा असू द्या, मिलिन मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये नेहमी असतात. ॲज अ क्रिकेटर मात्र पंचांवर जास्त लक्ष असतो या मैदानावर असल्यानंतर, आणि प्रत्येक खेळाडूला पुढे घेऊन जाण्याचं काम देखील नेहमी करतात. गोलंदाज अमोल तरे महत्त्वाचा चेंडू या षटकाचा, महत्त्वाचा चेंडू चांगला राहिला आहे फलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. सुपला स्ट्रोक चेंडू सीमा पार, येतोय चौकार. दिवस या स्पर्धेचा प्रजासत्ताक दिन आणि 26 जानेवारी आणि त्यानिमित्ताची ही क्रिकेटची स्पर्धा खेळली जात आहे आणि खूप चांगला मॅचेस सकाळपासून आपण पहिल्या चेंडूपासून बघतोय. पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा इथे संपन्न झाला होता. अगदी बरोबर संदेश पाटील, दुसरी मॅच सुद्धा अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये आली होती. शेवटच्या चेंडूवरती हा सामना देखील रंगेल मयूर, हा सामना देखील रंगेल, कारण की आता गोलंदाज जो आला ना बादवड एक्सप्रेस भावेश म्हात्रे इथून विकेट घेऊ शकतो. निश्चित संदेश पाटील, कारण का भावेश आहे, अजूनही जयेश म्हात्रे ज्यांनी पहिल्या सामन्यामध्ये हॅट्रिक पूर्ण केली होती, जयेश म्हात्रे याचं सुद्धा येणं बाकी आहे. धावसंख्या झालेली होती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा खर्च झाल्या पहिल्या षटकामध्ये. अमोल तरे याचा आजचा दिवस नाही असंच म्हणावा लागेल. बॅटिंगमध्ये फ्लॉप शो राहिला, गोलंदाजीमध्ये 12 धावा खर्च केल्या. आता इथे जर चांगली गोलंदाजी झाली नाही तर डोकेदुखी ठरू शकतो. ऍडव्हान्टेज अजूनही आहे कृष्णा एंटरप्राइजेस, कारण 10 विकेट अजून त्यांच्या बाकी. नाही नक्कीच नक्कीच बेनिफिट आहे, मात्र अशा प्रकारची गोलंदाजी राहिली तर कदाचित हा सामना शेवटच्या षटकापर्यंत जाऊ शकतो. हा चेंडू बघितला पंचांनी, सांगितलं की हा चेंडू बॅटला अगदी स्पर्श झालाय. चांगला निर्णय मिलिन मात्र यांच्या माध्यमातून. एक सिंगल धाव 13 धावा धावपलकावर, 13 विदाउट लॉस्ट, कोणत्या प्रकारचा विकेट नाहीये. सध्या फार महत्त्वाचा झाला आहे क्रिकेट या मैदानावर, कारण की आपण बघितलं सिटी इमर्जन्सीचा क्रिकेट जास्त झाला आहे या मैदानावर. मोठ्या मोठ्या स्पर्धा होणं बाकी आहेत, कधीही दस्तक देऊ शकतो आमदार ट्रॉफी या मैदानावर. मात्र सध्या तुम्ही एन्जॉय करताय स्वर्गीय द्रौपदीबाई चषक 2024 पहिला दिवस ठाटामाटाने इथे संपन्न होतोय. भावेश म्हात्रे चांगली गोलंदाजीला सुरुवात केली आहे. स्ट्राईकवर फलंदाज रोहित आहे, रोहितकडून तीच अपेक्षा टीम कृष्णा एंटरप्राइजेस संघाला. राईट अप ओव्हर द विकेट, हा चेंडू एस्टनचा वेध घेणार होता. इम्पॅक्ट स्टम्प थोडासा लेग स्टम्पच्या बाहेर,
पण मिलिंद मात्र यांचा वाईटचा इशारा येतोय. स्वेअर चेंडू जर हलकासा जरी चेंडू ऑन साईडला असता ना तर मागात पडला असता इथं मात्र फलंदाजाला कदाचित असं म्हणू शकता आपण. मात्र जर न तरला जागा नाही क्रिकेट फलंदाजाचा ज्या दिवशी दिवस असतो ना त्याला कोणताही चेंडू टाकतो तो षटकार मारू शकतो असंच आहे. गोलंदाजाचा दिवस नाहीये. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आता इथून वाईट ने 14. ओ पहा बेस्ट स्ट्रीप झाली इथे विकेट मिळते फलंदाज रोहित बॅक टू डगआउट. पहिला झटका लागतो इथे कृष्णा एंटरप्राइजेस संघाला. बस बस अभी बहुत हो गई मस्ती नीचे जा और भिड़े अंकल ने जो सुविचार लिखा है ना वो जाके पढ़ गया. रामचंद्र कह गए सिया से रामचंद्र कह गए सिया से ऐसा कलयुग आएगा. सोप झाला हा धावा बनू शकतात. आता कृष्णा एंटरप्राइजेस संघ एक चांगल्या स्थितीमध्ये आलाय. सर्वांची झोप उडणारी फलंदाजी सुरू झाली आता विनोद भोईरच्या मैदानामध्ये. 14 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. विकेट फार महत्वाचे मी अगदीच सांगितलं विकेट फार महत्वाचे आहेत. तुम्हाला विकेट मिळाल्याने पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या षटकामध्ये 22 प्रयत्न केले त्याला विकेट मिळाला. मात्र सध्या या फलंदाजाला शांत करणं थोडंसं अवघड ठरू शकतो. अगदी बरोबर तो नऊ कुठेतरी मागात पडताना हर्षित एंटरप्राइजेसला. गोलंदाज भावेश राईट अप ओव्हर द विकेट. फार महत्वाचा हा चेंडू या षटकातील. तो चेंडू टाकला गेलाय आणि डॉट देखील तुम्हाला पाहायला मिळेल. प्रत्येकी चेंडू महत्वाचे आहे या षटकातील. कारण की मला वाटतं जवळजवळ शेवटचा चेंडू असेल या षटकातील. म्हणजेच 13 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. हा चेंडू जर डॉट आला ना इक्वेशन प्रति षटकामागे अडचण राहील. मयूर दबाव थोडासा आहे दोन्ही संघांवर देखील. हा जयेश म्हात्रे याची सुद्धा गोलंदाजी बाकी आहे. यस यस जयेश म्हात्रेने खूप चांगली गोलंदाजी हॅट्रिक घेतली होती या स्पर्धेची पहिली. भावेश सध्या गोलंदाजी करतोय. हा चेंडू त्याला पुन्हा टाकावा लागेल ऑफस्टम्पच्या बाहेर. व्हाईटचा इशारा मिलिंद म्हात्रे यांच्या माध्यमातून एक्स्ट्रा धाव धाव पलकावर जोडली जात आहे. 13 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. समीकरण सोपं आहे मात्र क्रिकेट आहे काही होऊ शकतो. कोणाला असं वाटलं होतं की जयदुर्गा बी सिल्के ब्रदर्स ट्रॉफी जिंकेल. 35 धावा अगदी 5 षटकामध्ये डिफेन्स केला होत्या. हा क्रिकेट आहे मित्रांनो आणि टीम समोर भावाली होती. मात्र सध्या इथे कृष्णा एंटरप्राइजेस टीम आहे आणि त्यांचा क्रिकेट चांगला झाला. जिथे सिंगल होतं तिथे डबल इथे कन्वर्ट केला आहे. 2 धावा मिळाला या चेंडूवर. 12 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. समीकरण सोपं आहे. चेंडू पासून एक धाव एक्स्ट्रा आहे म्हणजे 12 चेंडू 13 धावांची आवश्यकता. चला फिल्डिंग लावा आपण.
जर तुम्हाला पाणी हवं असेल तर स्ट्रॅटेजिक टाइम ड्रिंक्स इंटरवल 2 मिनिटाचा आपण घेऊ शकता, मात्र जर नसेल हवे तर आपण शत्ररक्षण लावू शकता. सध्या संपूर्ण कमिटी जी आहे विश्रांतीमध्ये बसली आहे VIP डाईजवर. आमचे कॅमेरामॅन सूरज, आपण कमिटीला थोडंसं कव्हर करा. आपण आपल्या टी व्ही मॉनिटर दाखवू शकता आपण कमिटीला, ज्याने खूप फार मेहनत घेतली आहे या स्पर्धेला यशस्वीरित्या पूर्ण करण्याकरिता. आपण सर्वप्रथम पाहतोय आपल्या टी व्ही मॉनिटरवर सन ग्लासेसमध्ये आमचे मित्र अजय पाटील, जे नेहमी आम्हाला पुढे जाण्याची ऊर्जा देतात, त्यांना दाखवलं जात आहे. आणि त्यांच्या उजव्या बाजूला बॉबी अर्थात विपुल पाटील याला दाखवलं जात आहे. राज पाटील त्यांच्यासोबत आहेत आणि त्यांचे सर्व पाठीराके जे आहेत तुम्हाला VIP डॅन्सवर पाहायला मिळत आहेत. तर मित्रांनो, 2 षटकाची समाप्ती, धावा धावपलकावर लागल्या गेलेल्या आहेत 24 धावा. हा चेंडू पहा, क्रीज बॉक्समध्ये टाकला गेलाय डॉट चेंडू. प्रशांतला थोडा शांत केला पहिल्या चेंडूवर. आता समीकरण असं आहे ना मित्रांनो, 11 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. अजूनही चेंडूंपासून 2 धावा एक्स्ट्रा आहेत. मोठा एक मोठा स्ट्रोक जो आहे मॅच गरम करू शकतो. हा चेंडू देखील चांगला टाकला गेलाय. काय गोलंदाजी आहे, फिंगर रोल केले जात आहेत. आता कधी ऑफ स्टंपचा चेंडू ऑन साइडला फिरवत आहेत, लेग ब्रेक ऑफ ब्रेक दोन्ही कटर चेंडू टाकले जात आहेत. मागच्या मॅचमध्ये ना विकेटची हॅट्रिक घेतली होती या गोलंदाजाने. आता मला वाटतं की प्रशांतला आता जर सरळ ब्लेडने धावा बनत नाही तर उंगली को तेडा किया जाए. अब नाही, एकच स्ट्रोक आहे त्याच्याकडे असं वाटतं की जो वारंवार ऑन साइडला खेळतोय. थोडासा दबाव आता येतोय टीम बॅटिंग करणाऱ्या संघावर, कारण की 3 चेंडूमध्ये फक्त एकच धाव आली आहे मयूर. समीकरण आता थोडंसं अवघड झालंय, कारण की क्रिकेट आहे, 9 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे. इथून ना विनीत भोईर 2 षटकार मारून देखील मॅच फिनिश करू शकतो. मात्र विनीतला माहीत आहे शॉर्टकट गोरसईमधून रस्ता आहे कवाडला जाण्याकरता, इथून नाही आहे. पाहूया कितपत थांबेल खेळपट्टीवर. जयेश म्हात्रे चांगली गोलंदाजी, राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू प्लेड ऑन, बॅटची एज घेऊन विकेटवर लँड झालाय. महत्वाचा विकेट, विनीत भोईर बॅक टू डग आउट. हे तुम्ही रिप्लेमध्ये पाहू शकता. टीम ऑर्डरने ज्या प्रकारचा हा चेंडू टाकला होता, बॅटची एज घेऊन चेंडू एस्टॅनवर गेला होता, प्ले डाऊन झालाय. फार महत्वाचा विकेट, विनीत हा डगडमध्ये परतलाय. न्यू बॅटर मॅन फ्रॉम वडवली हर्षल आलाय मैदानाच्या आतमध्ये. हर्षल वडवली, पडगा वडवली. पाहिजे आता कोणत्या प्रकारची बॅटिंग करतो आपल्या टीमसाठी. धावांची आवश्यकता जिथे आहे मयूर आम्हाला सांगतायत. 8 चेंडू 12 धावांची आवश्यकता. सामना होता 12 चेंडू 13 धावांचा आणि आला कुठे 8 चेंडू 12. निश्चितच संदेश पाटील, मी म्हटलंच होतं की जयेश पाटील जयेश म्हात्रे याचं 1 षटक बाकी आणि तो निर्णायक राहू शकतो. आणि जयेश म्हात्रेने आतापर्यंत तरी आपल्या संघाला मॅचमध्ये आणलेला आहे. नाही अगदी मयूर, आपण जयेश पाटीलचा उल्लेख केला, काल त्याने BPL मध्ये 1/2 षटक पटकवला होता. मात्र हा जयेश म्हात्रे चांगली गोलंदाजी करत आहे. पहा शिक्षक गोलंदाजी करतोय आणि त्याचे गुरु आलेले आहेत कैलाश नाईक. आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत समोर केलंय. आहे फिल्डर, अजून एक धक्का विनीतच्या पाठोमाग. आता हर्षल देखील डगड मध्ये परतलाय. मॅच मध्ये कम बॅक करताना टीम हर्षित 11.
वाटलं की हा स्ट्रोक आलाय, चौकार की षटकार आलाय असंच वाटत होतं आम्हाला देखील. मात्र इष्टांच्या वरतून चेंडू आला आणि विकेट कीपरचं देखील मी कौतुक करेल की ज्याने हातामध्ये न ठेवता चेंडू डायरेक्ट इष्टांवर फेकून दिला आणि तो विकेट मिळाला प्रशांतला, शांत केलाय टीम आरसी इलेव्हन टीम संघाने. न्यू बॅटर मैदानामध्ये आलाय टीम. जेव्हा जेव्हा संकटामध्ये असते हा बॅटर नेहमीच त्याच्या अकेला धावत असतो. चार चेंडू आणि विजयासाठी अजूनही इथे 10 धावांची आवश्यकता. यतीन, आता यतीनला पाहूया किती थांबवणार आहेत खेळपट्टीवर मयूर जोशी. कारण की हा असा फलंदाज आहे तो जास्त वेळ शांत बसू शकत नाही आहे. जेव्हा जेव्हा टीम अडचणीमध्ये असतो संकटमोचन फलंदाजी नेहमी करतो आपल्या संघासाठी. आता यतीनला मोठे स्ट्रोक खेळताना बघणार की शांतता बघणार पाहूया आपण. कारण की या चेंडूवर समजेल मयूर जोशी चांगली गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओवर द विकेट. ओ हेलिकॉप्टर खेळायचा होता हवेमध्ये. टीमचे कॅप्टन रवींद्र पोहोचले होते. झेल झाला असता तर कदाचित 2 धावा वाचल्या असत्या मयूर. या 2 धावाने संघाच्या धावसंख्या धावपलकावर लागलेल्या आहेत 29. 3 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. सामना समाप्त नाही झालाय. यतीन मी सांगितलं मागच्या चेंडूवर उल्लेख केला होता की हा फलंदाज असा आहे ना, हा जर खेळपट्टीवर टिकला ना मॅच घेऊन जाईल. आणि संधी मिळाली होती झेल पकडण्याची, मात्र भरपूर धावले रवींद्र गुलवी या चेंडूमागे भरपूर धावले, झेलपर्यंत पोहोचू शकले नाही आहे. झाला असता तर नक्कीच विकेट मिळाला असता. राईट आर्म ओवर द विकेट. हा चेंडू आहे, थोडासा फिंगर रोल केलंय, हलकासा लेग ब्रेक, जी क्रीज बॉक्सची जी पट्टी आहे ना त्याच्या आतमधून चेंडू आलाय. नो आर्ग्युमेंट्स प्लीज. एक चांगला चेंडू आहे यतीन, तुला नसेल समजला मात्र आम्हाला इथून स्पष्ट समजलाय. नक्कीच तू मॅच समाप्तीच्या नंतर युट्यूबवर देखील पाहू शकतोस की हा कोणत्या प्रकारचा चेंडू टाकला होता. अंपायर इज बेस्ट जज, पंचांनी बघितलं अनुभवलं आणि त्यानंतर आपला निर्णय सांगितला की हा डॉट चेंडू. 2 चेंडू 8 धावा कंपल्सरी या धावा बनवायचे आहेत. मयूर हा चेंडू देखील बॅटवर आला नाहीये. एक सिंगल मिळालीये, दुसरा धाव मिळणार नाहीये.